गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स वेलकम टू इम्पल्स बॅच मुलांनो एका गंभीर विषयावरती बोलूया आपण इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट इन स्कोरिंग नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेज बट त्यापूर्वी काही अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे इम्पल्स टू पॉईंट ओ बॅचमध्ये थर्टीन ऑफ नोव्हेंबर म्हणजे आज आपण एक मेजर टेस्ट कंडक्ट करतो तर या टेस्ट रिगार्डिंग काही अपडेट्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे या व्हिडिओमध्ये हे सर्व अपडेट्स हे सर्व इन्फॉर्मेशन ऑलरेडी इम्पल्सच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर झालेलं आहे सर बट स्टील बिकॉज ऑफ सम रिझन इन केस जर का ते व्हिडिओज तुमच्यावरून मिस झाले असतील तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पाहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल रिगार्डिंग दिस मेजर टेस्ट की हा टेस्ट कोण देऊ शकतो टेस्ट द्यायची कशी आहे टेस्टमध्ये जे टॉप थ्री स्टुडंट्स असतील त्यांना काय प्रोविजन करून देतो आपण इथे टेस्टचे सोल्युशन्स कुठून पाहायचे आहेत टेस्टचा सिलेबस काय आहे टेस्टचा डिफिकल्टी लेवल काय आहे टेस्ट किती मार्क्स आहे टेस्टचा टायमिंग काय आहे एव्हरीथिंग सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल सो व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत व्यवस्थित लक्ष देऊन पहा आता त्यापूर्वी आपण या पॉईंटवरती या मुद्द्यावरती थोडंसं बोलून घेऊया की टेस्टचा इम्पॉर्टन्स काय असतो नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोअर करण्यामध्ये आता एकदम शॉर्टमध्ये सांगतो कमी शब्दात सांगतो आणि थोडंसं सा डिफरंट वेनी सांगतो मे बी नाव सी समजा तुम्हाला टेन्थमध्ये सेवंटी पर्सेंटेज असेल किंवा एक एक स्टुडंट आहे ज्याला पर्सेंटेज कमी आहेत टेन्थमध्ये बट स्टील so, ही कॅन स्कोअर नाईंटी नाईन प्लस पर्सेंट पॉसिबल आहे जर कोणी मला हे विचारेल तर मी म्हणेन की हां हे पॉसिबल आहे कोणता स्टुडंट जर का मला हे विचारेन की लाईक सर कॉलेज खराब मिळालं इलेवन ट्वेल्थमध्ये ओके सर आता काय होणार माझं नाही का सो डेफिनेटली आम्ही तर असंच सांगतो की हां आत्ताही पॉसिबल आहे नाइंटी नाईन प्लस पर्सेंट फार काही अवघड नाही आहे कारण की ऑलरेडी मुलांनी असं डिलिव्हर केलेलं असतं तुमचं जर का क्लास खराब असेल इलेवन ट्वेल्थचा खराब मीन्स लाईक मला तसा कंटेंट एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू नसेल मिळत इतक्या इफिशियंट वेमध्ये कदाचित रन नसेल होत अशा परिस्थितीमधून पण स्टुडंट नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोर करतात इव्हन हे पण पॉसिबल आहे हे बा आजकाल इंटरनेट तर सर्वांकडे कंटेंट तुम्हाला युट्यूबवरती कोणत्या ना कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती कंटेंट रेफर करायला मिळतोच हंड्रेड पर्सेंट सो ही पण गोष्ट इवन पॉसिबल आहे तुमचं इकॉनॉमिकली लाईक इतके स्ट्रॉंग नाही आहेत तुम्ही ओके थोडस परिस्थिती खराब आहे साठी पैसे नाही आहेत कॉलेजमध्ये फी भरण्याचे थोडेसे प्रॉब्लेम्स होत असतील बुक्स घेण्यासाठी इतके व्यवस्थित पैसे नाहीत बट स्टील स्टुडंट अशा परिस्थितीमधून पण स्ट्रगल करून काही ना काही मार्ग काढून सक्सेस मिळवतात ही पण एक गोष्ट पॉसिबल आहे ऑफलाइन क्लास न करता ऑनलाइन क्लास करून पण नाईंटी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोर करणारे मुलं क्लास कॉलेजचा खूप जास्त सपोर्ट न घेता फक्त सेल्फ स्टडी करून पण नाईंटी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोर करणार खूप सारी मुलं आहेत so, सो या सर्व गोष्टी पॉसिबल आहेत मी फक्त एकच सांगतो की एकच गोष्ट इथे पॉसिबल नाही आहे विदाऊट टेस्ट नाईंटी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोर करणं हे पॉसिबल नाही आहे हे तुम्ही ना मार्क करू मी परत रिपीट करतो होतं माझं स्टेटमेंट विदाऊट टेस्ट किंवा कमी टेस्ट देऊन नाईंटी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोअर करणे हे पॉसिबल नाही आहे मी आणखीन आणखीन एक वेळेस रिपीट करतो ह्यावं तर कमी टेस्ट देऊन नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोअर हा मुलांना पॉसिबल नाही आहे तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची इन केस जर का तुम्ही टेस्ट देण्यामध्ये इतके कम्फर्टेबल नसाल किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन असतं ना किल्लं लाईक आपण जो काही अभ्यास केला तर इव्हॅल्युएशन करण्यासाठी जर का घाबरत असाल टेस्ट मधूनच सोडून देत असाल अशा सर्व मुलांसाठी बेसिकली हा मेसेज आहे नाही होऊ शकत नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेल मग तुम्ही कोणताही क्लास लाव किती चांगला कंटेंट रेफर करा विदाउट टेस्ट नाईंटी नाईन प्लस पर्सेंटेल पॉसिबल नाही हे लक्षात ठेवा तुम्ही इथं जस्ट एक रेफरन्ससाठी दाखवतो मी तुम्हाला तुम्हाला माहिती असेल लास्ट इयर इम्पल्स बॅटचा जो रिझल्ट आहे एट्टी स्टुडंट्स आहेत एट्टी स्टुडंट ज्यांना की नाईन्टी नाईन प्लस पर्सेंट खूप मोठा काउंट आहे हा तसं खरं सांगायला गेलं तर लाईक हा काउंट काही जणांना खूप मोठा पण वाटेल ओके okay. okay. so, बट कोणत्या बेसिसवरती हा काउंट मोठा आहे किंवा कोणत्या बेसिसवरती हा काउंट आहे ओके सो मी तरी असं थिंक करतोय की कम्प्लीट महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही थिंक कराल पीसीएम आणि पीसीबी चे ओव्हरऑल नाईंटी नाईन प्लस पर्सेंटेजचा जो काउंट आहे दॅट इज अराउंड फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड एक हंड्रेड प्लस माइनस असतील एक्झॅक्ट काउंट नाही सांगत आहे मी बट या रेंजमध्ये तो पर्सेंटेजचा काउंट आहे म्हणजे चार हजार पाचशे मुलं आहेत ज्यांना की नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेज स्कोर आणि त्यातले एट्टी स्टुडंट्स इम्पल्सशी बेसिकली कनेक्टेड होते इम्पल्स किंवा मॅट्रिक सायन्स अकॅडमीशी कनेक्टेड होते सो ॲज सच काही खूप मोठा काउंट नाही जर का हा थिंक कराल तर हा खूप मोठा काउंट नाही आहे बट जर का तुम्ही असं थिंक कराल की एकाच uh, प्लॅटफॉर्मवरून किंवा एकाच क्लासमधून एट्टी स्टुडंट्स नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेज आहेत मग मे बी तुम्हाला वाटेल की वा, नाही हा काउंट खूप मोठा आहे सो एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह अगेन बरोबर सो कुणाशी कम्पेअर करताय त्याच्यावरनं गोष्टी ठरतात तशा नाही का बट स्टील त्या गोष्टी थोड्यासा दूरच ठेवूया आपण सध्या सांगायचं मला हेच आहे की इवन इम्प टू पॉईंट मधून पण असाच रिझल्ट आम्ही एक्सपेक्ट करतो आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इथून पुढे तुमचे सर्व जे ज्या काही गोष्टी आहेत हे रन होतील प्रॉपरली एकदम तुमच्या एंडवरती तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची की कोर्समध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात येतात त्या फक्त ब्लाइंडली फॉलो करायच्यात ऑनेस्टली फॉलो करायच्यात आता मी तुम्हाला टेस्ट दाखवतोय इम्पल्स मध्ये थ्री झिरो नाईन टेस्ट कंडक्ट करण्यात आला होता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हो। सर्व मिळून सांगतो बरोबर मी याच्यामध्ये सर्व आलं टॉपिक वाईज टेस्ट आला ग्रुप वाईज टेस्ट आला मॉक टेस्ट आलं ही बॅच डिसेंबरला स्टार्ट झाली होती डिसेंबर टू सप्टेंबर मध्ये या मध्ये एवढा टेस्ट झाला होता अगेन चार सब्जेक्ट सो डिव्हाइड बाय फोर कराल सो so, ऑलमोस्ट तुम्हाला इथे असं जाणवेल की अराउंड एट्टी एट्टीच्या आसपास टेस्ट झाल्या होत्या काही टेस्ट क्लब करून पण असतात पगडून पकडून चाला तुम्ही की शंभर शंभर टेस्ट हर एक आहेत मिनिमम काय खूप मोठा काउंट आहे हा आणि ज्यांनी ज्यांनी हे सर्व एकदम प्रॉपरली फॉलो केलेलं आहे ना त्यांचा रिझल्ट खरंच खूप चांगला आहे खर आता आणखीन तर जास्त काही फोर्स नाही करू शकत मी तुम्हाला की टेस्ट द्याच म्हणून नाही का मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगू शकतो द्यायचं की नाही द्यायचं कोणतं पाथ फॉलो करायचं हे सर्व तुमच्यावरती बरोबर तर आता बोलूया थर्टीन नोव्हेंबर मीन्स लाईक आजचा जो इम्पल्सचा टेस्ट आहे आता थोडंसं फास्टमध्ये सांगतो बिकॉज हे ऑलरेडी सर्व शेअर झालंच आहे तुमच्यासोबत तर सिलेबस हा आहे पा फिजिक्स रोटेशन डायनॉमिक्स मेकॅनिकल प्रॉपर्टीज फुईड केमिस्ट्री सॉलिड स्टेट केमिकल थर्मोनॉमिक्स मॅथमॅटिक्स इंटिग्रेशन डेफिनेट इंटिग्रेशन वेक्टर्स बायोलॉजीचे हे दोन टॉपिक्स आहेत पहा तर हा आपला सिलेबस आहे टेस्टचा डिफिकल्टी लेवल थोडंसं आधी सांगतो मी सेम फिजिक्स फिफ्टी क्वेश्चन्स केमिस्ट्री फिफ्टी क्वेश्चन्स मॅथेमेटिक्स फिफ्टी क्वेश्चन बायोलॉजी हंड्रेड क्वेश्चन्स आता फिफ्टी क्वेश्चनमध्ये थर्टी फाईव्ह क्वेश्चन्स एकदम सिंपल लेवलचे क्वेश्चन्स असतील आता हा फर्स्ट टेस्ट आहे तुमचं इम्पल्स टू पॉईंट मधला सो पहिला टेस्ट थोडासा सोप्पा काढतो आपण आणि हा टू हंड्रेड मार्क्सचा तुमचा फर्स्ट टेस्ट आहे ओके सो फर्स्ट टेस्ट थोडंसं लाईक सी डीच्या लेवलपेक्षा डेफिनेटली कमी लेवलचाच आहे ओके हे मी तुम्हाला आत्ताच इथे ऑनेस्टली सांगून देतो सो थर्टी फाय क्वेश्चन्स एकदमच सोपे असतील टेन क्वेश्चन्स मिडियम असतील आणि फाईव्ह क्वेश्चन्स डिफिकल्ट असतील ओके सो या पॅटर्नमध्ये बेसिकली चालणार आहे ॲक्च्युअल मध्ये काय असतं माहिती का अराऊंड ट्वेंटी फाय क्वेश्चन्स ट्वेंटी और ट्वेंटी फाय क्वेशन्स हे खूप सोपे असतात एक पंधरा एक क्वेश्चन असतात पंधरा ते वीस क्वेश्चन असतात जे की थोडेसे मिडियम लेवलचे असतात आणि एक पाच ते दहा क्वेश्चन असे असतात जे की थोडेसे डिफिकल्ट असतात सो so, अशा पॅटर्नमध्ये बेसिकली एम एस टी सिटी बट आपण करतोय काय की सिंपल क्वेश्चनचं काउंट थोडंसं वाढवतो म्हणजे ओवरऑल पेपर थोडासा सोपा बनले ओके ठीक आहे आता या टेस्टचा जो टायमिंग आहे हा टेस्टचा टायमिंग असेल दुपारी दोन वाजता टेस्ट सुरू होईल आणि संध्याकाळी आठपर्यंत हा टेस्ट बेसिकली तुम्हाला द्यायचा असणार आता रातोविषयकी हा टेस्ट कोण देऊ शकतो तर रिसेंटली एक सात आठ दिवसापूर्वी यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला होता तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म देण्यात आला होता त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स फिल करायचे होते हा टेस्ट फ्री होता ॲक्च्युली फ्री ऑफ कॉस्टवाला टेस्ट होता म्हणजे कोणी पण देऊ शक शकत होता हा टेस्ट सो ज्यांनी ज्यांनी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे इव्हन काल पण त्याच्या रिगार्डिंग अपडेट आलं होतं होतं काल की परवा समथिंग सो ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलेलं आहे तर त्यांना तुम तुमच्या मोबाईलवरती ओके किंवा मे बी मेसेज थ्रू किंवा मेल थ्रू तुम्हाला आय डी पासवर्ड मिळाले असतील एक प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरून आपण ही टेस्ट देतो आता टेस्ट कशी द्यायची आहे त्या रिगार्डिंग पण जो व्हिडिओ आहे तर त्याचा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो की कोणत्या वरती वर जाऊन टेस्ट द्यायची टेस्ट कशी अटेम्प्ट करायची आहे इवन एक डेमो टेस्ट पण तुम्हाला तिथे अरेंज करून ठेवलेली आहे म्हणजे टेस्ट देण्यापूर्वी ऍक्च्युअल टेस्ट देण्यापूर्वी एखादी टेस्ट तुम्ही देऊन ओके एक डेमो टेस्ट पण तुमच्यासाठी अरेंज करून तिथे ठेवलेली आहे सो so, या सर्वांचं इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल आज रात्री साडेनऊच्या आसपास तुम्हाला टेस्टचा रिझल्ट युट्यूब चॅनलवरती डिस्प्ले करण्यात येईल टॉपर्स वगैरे सर्व डिस्प्ले करण्यात येतील ओके okay? सो so, आता राहिला प्रश्न अशी मुलं ज्यांनी रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलेलं नाही तर मे बी थोडंसं ते नाराज होतील कदाचित की आम्ही नाही देऊ शकत सर आता टेस्ट ओके बट मी तुम्हाला एकच सांगतो आता सध्या तरी ओके आमच्या साईडवरतून तर इतकंच मी कमिट करू शकतो की चॅनलला रेफर करा चॅनलचे अपडेट्स किंवा व्हिडिओज ओके हे लक्ष देऊन पहा म्हणजे असे अपडेट्स तुमचे मिस नाही होणार आहेत ठीक आहे पुढे जाऊन पण अशा टेस्ट कंडक्ट होतील आणि इम्प्लस टू पॉईंट व बॅचमध्ये रेग्युलर बेसिसवरती आता आपण ते टेस्ट कंडक्ट करायला स्टार्ट करतो आता इंटिग्रेशन डेफिनेट इंटिग्रेशन वेक्टर हे असे मधातले टॉपिक्स आहेत सो तुम्ही असं समजून नका घेऊ की हा बॅच आता मधातून सुरू झाला का नाही असं असा विषय नाही येतो ओके तुमचं ईच अँड एव्हरी टॉपिकचं प्रिपरेशन होईल लॉजिक मॅटरसेसचे पण टेस्ट घेतले जातील बट जस्ट या टेस्टसाठी हे तीन टॉपिक्स आहेत इतकाच फरक आहे फक्त ओके okay? तर सेशन क्लोज करतो मग मी हा इथे सो गाईज बेस्ट ऑफ लक टेस्ट व्यवस्थित अर्धवट सोडून नका जाऊ टेस्टला तुम्हाला हे शोधायचं आहे कमी जरी प्रिपरेशन असेल तर तुम्हाला असे क्वेश्चन शोधायचे जे की तुम्हाला जमतात करेक्ट क्वेश्चन शोधण्याचं पण एक स्किल असतं जे की तुम्हाला हळूहळू ॲडॉप्ट करायचं आहे एम एस टी सीईटी हे टाइम मॅनेजमेंट पण डिमांड करतं कारण की तुम्हाला माहिती आहे फिजिक्स केमिस्ट्रीचं हंड्रेड क्वेश्चन नाईन्टी मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे असतात जो की फार डिफिकल्ट टास्क आहे फिफ्टी फोर मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असतो फिफ्टी फोर सेकंडमध्ये तर आपलं क्वेश्चन वाचून समजूनच नाही होतो मग कुठे कॅल्क्युलेशन करून सॉल्व करून ते मार्क करतो आपण नाही का तर या गोष्टी पॉसिबल तेव्हाच होतील जेव्हा टेस्टचा काउंट जास्त तो जास्त होईल तुमच्या आईवरती बरोबर म्हणजे खूप सारे टेस्ट दिल्यानंतर गोष्टींचं प्रॅक्टिस होईल आणि मग तो तो जो काही स्पीड आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकाल आजची टेस्ट द्याल तर तुम्हाला असं वाटेल मे बी सर टाईमच नाही पुरला आता मी काय करणार काय करणार काय टेस्ट जास्त देणार आपण इथून पुढे ओके आणि हळूहळू मे बी आजच्या टेस्टमध्ये समजा नाईन्टी मिनिट्समध्ये कधी साठ क्वेश्चन सॉल्व्ह कराल तर मे बी नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट टेस्टमध्ये एखाद महिन्यानंतर टेस्ट, टेस्ट कंटिन्यूस देत राहून राहून इम्प्रुवाईज होऊन मेबी तुम्ही एट्टीपर्यंत पोहोचाल सिक्स्टीपर्यंत सेव्हन्टीपर्यंत पोहोचाल हळूहळू नाईन्टीपर्यंत पोहोचाल आणि हळूहळू असा एक टाईम येईल व फुली तो टाइम सीई टीच्या एक्झामच्या आधी आला पाहिजे की नाईंटी मिनिट्समध्ये तुमचे हंड्रेडच्या हंड्रेड क्वेश्चन सॉल्व होतात हाच बेसिक प्रोसिजर आहे ओके सडनली तर काही अचीव नाही होऊ आहे ग्रॅज्युअल अचिवमेंटच पॉसिबल असतं हे सो मी रिक्वेस्ट करतो टेस्ट एकदम प्रॉपरली द्या व्यवस्थित आणि मी परत सांगतोय जे टेस्ट देऊ शकत नाही आहेत त्यांना पीडीएफ टेस्टचा जो पी डी एफ आहे तो पी डी एफ रिझल्टचा जो व्हिडिओ असेल ना त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल म्हणजे भली तुम्ही ऑनलाईन टेस्ट नाही देते बट तुम्हाला टेस्टचे क्वेश्चन्स आणि टेस्ट देण्याचं प्रोव्हिजन आम्ही करून ठेवतो चल तर सेशन मग मी क्लोज करतो इथे सो बेस्ट ऑफ ल गाईज आजच्या टेस्टसाठी टेस्ट व्यवस्थित भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये टिल बाय एव्हरी वन हॅव अ डे